नमस्कार. पणजी दूरदर्शन केंद्राच्या आयच्या या खाशेल्या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक मायमोगाचो येवकार. तर प्रेक्षकांनो, आज जो विशय आमी चर्चे खातीर तुमचे मुखार घेवन आयल्यात ते जावन आसात भारत देशातले नवीन किंवां बदलून आयिल्ले फौजदारी कायदे. इन अदर वर्ड्स, वी कॅन कॉल देम द न्यू ऑर अमेंडेड क्रिमिनल लॉज इन इंडिया. जशें की तुमकां खबर आसा, भारत देशान फाटले वर्सा म्हणजे 2023 पर्यंत 3 मेन क्रिमिनल लॉज आशिल्ले. ते जावन आसा द इंडियन पिनल कोड ऑफ 1860, द इंडियन एविडन्स एक्ट ऑफ 1872 आनी द कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर ऑफ 1973. पूण फाटले वर्सा ह्या तिनूय कायद्यांनी एक बदलाव घडलो, म्हणजेच हे कायदे अमेंड जाले. आनी जो पयलो बदलाव ह्या कायद्यांनी घडलो ते म्हणजे ह्या कायद्यांची नांवां. पयलीं जाका आमी इंडियन पिनल कोड म्हणटाले ते आतां भारतीय न्याय संहिता जाल्या. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर हाका आतां आमी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता अशें म्हणटात. आनी द इंडियन एविडन्स एक्ट इज नाव नोन एज भारतीय साक्ष अधिनियम. आनी ह्याच विशयाचेर आज आमकां जास्त म्हायती दिवपाक स्टुडियोन आमच्या बरोबर आसात ॲडवोकेट अनिरुद्ध सिनाय बोरकार. ॲडवोकेट अनिरुद्ध हे फाटले 20 वर्सां जाले कायद्याची प्रॅक्टीस करतात. तांकां सिवील लॉज, क्रिमिनल लॉज, प्रॉपर्टी रिलेटेड मॅटर्स, मॅट्रिमोनियल एन्ड फॅमिली मॅटर्स, टॅक कॉन्ट्रॅक्ट्स ह्या बद्दल खूब नॉलेज आसा. ॲडवोकेट अनिरुद्ध हांचे स्वतःचे लॉ फर्म आसा ज्याचें नांव जावन आसा AB & Co लिगल. त्या भायर ही इज ऑल्सो द फावंडर ऑफ गोवाज फर्स्ट फ्री लिगल असिस्टंट्स पोर्टल, वीच इज नोन एज लिगल मेड सिंपल. ॲडवोकेट अनिरुद्ध, आयच्या आमच्या ह्या कार्यावळीन तुमकां येवकार. नमस्कार. दोतोर, तर आमकां सांगा, जशें की आतां हांवें आमच्या ऑडियन्साक सांगलें की नवे जे क्रिमिनल लॉज आसात अमेंड जाल्या, आनी पयलें जी फर्स्ट आमकां चेंज दिश्टी पडटा दॅट इज द नेम. कायद्याचें नांवूच चेंज जालां. इंडियन हो शब्द काडून आतां भारतीय हो शब्द आयला. सो ह्या बदलावाचेर तुमचें कितें मत, दोतोर? अशें म्हणिल्लें गेलें जाता की हे जे आमी नवे कायदे चेंज केल्या, न्यू क्रिमिनल लॉज, त्या प्रमाणे जे आमचे ओल्ड कॉलोनियल कायदे आशिल्ले ते आमी फाटी सोडून आतां नवे आमचे स्वताचे कायदे करून फुडें सरुया अशी हाजे फाटल्यान थॉट प्रोसेस आसा अशें दिसता. पूण जशें सांगता की ऑल्दो इट मे बी अ पॉलिटिकल स्टेटमेंट की ना आमी कॉलोनियल कायदे सोडले, आय एम नॉट फुली प्रिपेर्ड टू एग्री की हातूंत कितें बाबा खुबशे कितें बदलाव आयिल्ले आसा खुबशे बदलाव, बरेचशे बदलाव आयिल्ले आसा, पूण अशें कितें होलसेल चेंज असो जाला हें हांव मानपाक तयार ना, किंवां आमी तो कॉलोनियल मायंडसेट सोडून फुडें गेल्या हें हांव मानपाक तयार ना. तर 3 मेन लॉज आसा, ऑल्दो फौजदारी कायदे खूब आसा, बट एज वी नो IPC, CRPC, एविडन्स हे मेन 3 कोर कायदे आमचे आसा, विदाउट वीच द क्रिमिनल जस्टीस सिस्टम कॅनॉट प्रोसीड, कॅनॉट गो अहेड. तर सुरवात आमी IPC पासून करूया, ज्याका आतां आमी भारतीय न्याय संहिता अशें म्हणटा. तर ह्या कायद्यान अशें नवीन कितें आसा जें पयलींच्या कायद्यान नाशिल्लें? आतां सांगपाक म्हळ्यार अशें म्हणटात ओल्ड वायन इन न्यू बॉटल. हांगा वखदांय तींच, बाटल्यो त्योच, फक्त लेबल बदलिल्लो आसा अशें दिसता पळोवपाक. पूण एक म्हत्वाची गोश्ट म्हळ्यार बदल कितें केला की पयलीं जो IPC आशिल्लो आनी कायदो वायट नाशिल्लो, कायदो बरोच आशिल्लो, जरी तो पोन्नो आसलो. TB मॅकोले ताजो फावंडर असो म्हणिल्लो वता इंडियन लिगल सिस्टमाचो त्या टायमार. पार्लमेंटान पास केल्लो ब्रिटनच्या खरो, पूण इतली वर्सां यूज जातालो तो. ताचो स्ट्रक्चर असो आशिल्लो की सगळ्यांत चड पयलीं म्हत्व दिल्लें जे गव्हर्मेंटाच्या अगेन्स्ट ऑफेन्सीस अगेन्स्ट द स्टेट म्हणटा, सरकाराच्या अगेन्स्ट जे ऑफेन्सीस आसा ताका सगळ्यांत पयलीं फुडें दवरिल्ले. ताच्या फाटीं मागीर बाकीचे सगळे ऑफेन्सीस आयिल्ले एक एक करून, मागीर प्रॉपर्टी, आनी मागीर एंडाक मागीर मदीं ऑफेन्सीस अगेन्स्ट द ह्युमन बॉडी, मागीर ऑफेन्सीस अगेन्स्ट वुमन, मागीर एंडाक प्रॉपर्टी, अशें खूब अशें ताची मांडावळ आशिल्ली. ही मांडावळ चेंज केल्या आनी सगळ्यांत पयलीं हाडला, इफ यू हॅव ऑब्वियसली यू रेड इट, सो ताचे सगळ्यांत पयलें मान दिला हाका क्रायम्स अगेन्स्ट वुमन एन्ड चिल्ड्रन. ही एक सगळ्यांत मोठी चेंज तांणी करून हाडल्या. दोतोर, तर तुमी आतां उलयलें की देर इज अ व्हेरी प्रॉमिनंट इम्पॉर्टन्स दॅट हॅज बीन गिवन टू ऑफेन्सीस अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. आनी ह्या बाबतीन एक ऑफेन्स पर्टिक्युलरली जे तकलेन येता ताका आमी सेडिशन अशें म्हणटात. सेडिशन अर्लियर अंडर 124A ऑफ IPC वॉज कन्सिडर्ड टू बी अ सिरियस ऑफेन्स. आतां दोतोर सेडिशनाचे बद्दल हो नवो कायदो कितें म्हणटा? अशें सांगलें वता की सेडिशन आमी भायर उडयलो. सामकी चुकीची गजाल, कित्याक सेडिशन 124A भायर जरी नांव जरी बदल्लें गेलें जाल्यार 152 जर ह्या भारतीय नांव संहिताचो जर 152 पळयशा तातूंत
जवळ जवळ तोच कायदो परत हाडिल्लो आसा. ओनली ओनली दे आर सेईंग की एनी एक्ट वीच इज अगेन्स्ट द सॉवरेंटी इंटेग्रिटी ऑर युनिटी ऑफ इंडिया. वयल्यान पयली सेडिशनाच्या कायद्यान किदें आशिल्लें 3 वर्सांची शिक्षा आशिल्ली, आतां आमी 7 वर्सांची शिक्षा आसा हें पळयतात थंय. सो एक्चुअली सेडिशन दवरला आनी तातूंत म्हत्वाचें म्हणजे इलेक्ट्रॉनीक कम्युनिकेशन सुद्दां इन्क्लूड केल्लें आसा, म्हणजे आतां सोशल मिडिया पोस्टाचेर जे आमी एरेस्ट जाता हें पळयतात तेंय तातूंत आयलां. सो सेडिशन भायर उडयलो म्हणचे परस तो आनीक चड खर केला हें पळोवंक जाता. सो इट कूड बी लायक अ मिसकन्सेप्शन दॅट सेडिशन इज नो लॉंगर इज अ मिसकन्सेप्शन म्हणण्या परस तर मिस इन्फॉर्मेशन दितात आमकां म्हणल्यार जाता, बिकॉज इट इज डेलिबरेट. बरोबर. आनी दोतोर तुमी आनी एक पॉयंट उलयले वेन यू आर इंट्रोड्युसींग द सब्जेक्ट की आतां खंयचोय कायदो आमी जेन्ना घडोवन हाडटा, वेन एनी लॉ इज ड्राफ्टेड, वी गीव इम्पॉर्टन्स टू सर्टन सेक्शन्स ऑफ सोसायटी. आनी बायलां विमेन आर कन्सिडर्ड टू बी अ व्हेरी इम्पॉर्टंट सेक्शन ऑफ सोसायटी. सो हे जो नवो कायदो आसा भारतीय न्याय संहिता, ही बायलां खातीर कितें अशें स्पेसिफीक करता जे पयली आयपीसी करिनाशिल्ले किंवां एनी इम्प्रोवायजेशन इन द न्यू लॉ? बायलां खातीर आयपीसीनूय आशिल्ले प्रोविजन्स जे आतां चेंज मोठें केलां तें मरायटल रेप, दीस इज द मोस्ट इम्पॉर्टंट चेंज वीच इज देर वीथ रिस्पेक्ट टू वुमन. की मरायटल रेपाक पयलीं आशिल्ली वय आशिल्लें 15 वर्सांच्या बायले कडेन, 15 वर्सांच्या कमी वयाच्या बायले कडेन जर तो दादलो संबंद दवरता तो रेप जातालो, तो आतां एज वाडोवन केला 18. सो वेदर इट्स अ गूड थिंग ऑर अ रिग्रेसीव थिंग इज फॉर द सोसायटी टू जज, देट इज वन. तसोच रेप कन्सेंटाक आफ्टर द निर्भया हे अमेंडमेंट जाल्लो आनी तेन्ना जो एज ऑफ कन्सेंट 16 आशिल्लो, म्हणजे जर आतां 16 वर्सांच्या परस कमी वर्साच्या वयाच्या चलये कडेन जर कोण चलो संबंद दवरता जाल्यार ते रेप जातालो. सो तो 16 18 केल्लो. आतां आयच्या परिस्थितीन वेदर इट इज प्रोग्रेसीव वेदर इट इज रिग्रेसीव यू आर अ बेटर जज दॅन मी, एवरीबडी नोज वॉट सिच्युएशन इज लायक टुडे. सो म्हज्या तरी कोतान हे दीस इज मोर विक्टोरियन दॅन आयपीसी. सो आमी कॉलोनियल मायंडसेट फाटी सोडचे परस आमी तातूंत फुडें वतले दिसता. दोतोर आनी एक सेक्शन आसा आतां बायलां भुरगीं आनी एनदर एस्पेक्ट वीच इज स्पिकिंग अप नाव इज द ट्रान्सजेंडर सेक्शन. येस, ट्रान्सजेंडर हातून रेकॉग्निशन दिलां वीच इज अ गूड थिंग की एक्टान कोडान न्याय संहितान ट्रान्सजेंडराचो उल्लेख आसा, डेफिनेशनूय आसा, पूण ट्रान्सजेंडरा खातीर प्रोटेक्शन म्हणपा सारकें कांयच ना. तशेंच आतां रेप एटलिस्ट इन गोवा चिल्ड्रन्स एक्ट तुमी पळयला ऑर जावं पॉक्सो तुमी पळयला, रेप इज सपोज टू बी जेंडर न्युट्रल एटलिस्ट एज फार एज चिल्ड्रन आर कन्सर्न, म्हणजे एनीबडी अंडर 18. बट वेन द चायल्ड क्रॉसीस 18, वेन अ बॉय क्रॉसीस 18 ही बिकम्स अ मॅन, ताजेर रेप अगेन्स्ट अ मॅन इज नॉट एन ऑफेन्स एनीवेर. तशेंच रेप अगेन्स्ट अ ट्रान्सजेंडर इज नॉट एन ऑफेन्स एनीवेर. आय थिंक इन दॅट सेन्स दीस इज अ मिस्ड ऑपॉर्च्युनिटी. भारतीय न्याय संहिता जेन्ना घडोवन हाडली इतलो तुमी इम्पॉर्टन्स दिला हें कन्सिडर करूंक जाय आशिल्लें अशें म्हजें व्यक्तिगत मत. बरोबर. कन्सिडरींग द फॅक्ट दॅट ऑफेन्स इज नाव होमोसेक्शुएलिटी हॅज ऑल्सो बीन डिक्रिमिनलायज. करेक्ट, होमोसेक्शुअली हॅज बीन डिक्रिमिनलायज, एडल्ट्री हॅज बीन डिक्रिमिनलायज, बट दे वर वॉटर्ड डाऊन सबस्टेन्शियली बाय द जजमेंट्स ऑफ द सुप्रीम कोर्ट ऑब्विसली. बरोबर. दोतोर आतां हे झाले एक्झिस्टींग ऑफेन्सीस वीच हॅव अंडरगॉन अ चेंज, वॉट अबाउट एनी न्यू ऑफेन्सीस दॅट बी एन एस हॅज सीन? हाडल्या 2-3 गजाली हाडल्या. पहिली हाडल्या गजाल म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टेररिझम हाडला. पूण म्हज्या कोतान तो टेररिझम हाडून कांय व्हडलें दिव्य करूंक ना, कित्याक ऑलरेडी UAPA आशिल्लो, अनलॉफूल एक्टिविटीज प्रिव्हेंशन एक्ट, आनी द डेफिनेशन ऑफ टेररिझम इन द न्यू एक्ट इज ऑलमोस्ट द सेम एज UAPA. सो व्हडलो कांय ताजेर चेंज ना. ताज्या पयलीं टेररिझमाचेर आशिल्ले की टाडा आशिल्लो, पोटा आशिल्लो, एक एक टेररिझमाचेर ऑर्डिनन्सीस आशिल्ले आनी एक्ट्सूय आशिल्ले, लेटेस्ट बींग UAPA वीच इज देर रायट नाव. सो तो हांगा हाडलो आसा. दुसरो म्हणजे महाराष्ट्रान खास करून मकोका म्हण आशिल्लो अगेन्स्ट ऑर्गनायज क्रायम, तो हांगा हाडला. म्हणजे देर आर ऑफेन्सीस लायक लँड ग्रॅबींग, देर आर ऑफेन्सीस लायक इकॉनॉमीक ऑफेन्सीस, हवाला ट्रान्झॅक्शन्स, हे सगळे थंय आसा, बट दॅट इज नॉट मच क्लॅरिटी, पूण हाडल्या ह्यो ऑफेन्सीस. सो हे आतां ऑफेन्सीस नव्यो आमकां आयकुपाक येता. आमच्या लँड ग्रॅबिंगाचेर SIT आसा गोंयान. सो हे नवे कांय ऑफेन्सीस हांगा हाडिल्ले आसा. आनी एक मॉब लिंचींग, व्हेरी इम्पॉर्टंट. नाव मॉब लिंचींग म्हळ्यार कितें, वीच वॉज नॉट देर अर्लियर, किंवां ऑफेन्स इज एन ऑफेन्स, कोणाकूय मारलो ताजें मरण, हात मोडलो जाल्यार हात मोडलो, बट हांगा ताचें इंटेन्शन कितें मारपाचें मनशाक, की बाबा ताका बाबा दुसऱ्या धर्माचो जावं दुसऱ्या जातीचो किंवां दुसऱ्या स्टेटींतलो म्हणून जर मारला, दॅट इज कन्सिडर्ड एज मॉब लिंचींग. तर दीस इज समथींग वीच इज रेकॉग्नायझिंग द सोसायटी वीच इज बिल्ड डेव्हलप्ड नाव एज अगेन्स्ट अ सोसायटी वीच वॉज नॉट देअर अर्लियर परहॅप्स. बरोबर. तशेंच आतां दुसरं नवें प्रोग्रेसीव करपाचें म्हळ्यार केलां तें
कल्पेबल होमिसाइड वीच इज वेन देर इज अ डेथ वीथ बाय रॅश एंड नेग्लिजन्स जशें आमी एक्सिडेंटल डेथ पळयतात ताजे ऑफ ताजे पनिशमेंट आशिल्लो 2 वर्सां तो आतां केला 5 वर्सां आनी व्हेरी इम्पॉर्टंट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ से आमची पयरची पुण्याची केस सुद्दां ऑर अदर केसीस वीच वी हॅव सीन इन द कंट्री हीट एंड रन केस ताका खुबूच पनिशमेंट वाडोवन दवरला ताका 10 वर्सां केल्या मे बी दॅट वील सर्व एज सम कायंड ऑफ अ डिटरंट ऑर नॉट दॅट इज अ सेकंड्री बट एटेम्प्ट आसा की बाबा हे जे ऑफेन्सीस आसा ताका रेकग्नायज करचे तशेंच मेडिकल नेग्लिजन्स ताकाय 2 वर्सांचो पनिशमेंट दवरला म्हणजे डेथ बाय मेडिकल नेग्लिजन्स नॉट जस्ट एनी मेडिकल नेग्लिजन्स सो हे नव्यो नव्यो गजाली आमकां हातून पळोवपाक मेळटात हातून भारतीय न्याय संहितान बरोबर मेडिकल नेग्लिजन्स म्हणजे जेन्ना दोतोर डॉक्टर्स जेन्ना डॉक्टराचे कितें ऑपरेटींग प्रोसिजर करतात चुकीचे प्रोसिजर वापरता आनी जेन्ना पेशंट मरतात तेन्ना ओके चुकीचे वखत दिले मेलो तशें न्ही ताका स्पेसिफीक पॅरामिटर्स फॉलो करचे पडटात दोतोर सो आतां आमी भारतीय न्याय संहिता बद्दल उलयले दीस इज लायक अ सबस्टेंटिव्ह लॉ इट वील गीव यू अ सेक्शन ऑफेन्स कितें तें सांगता आनी त्या ऑफेन्साक शिक्षा कितें तें सांगता आतां ऑब्वियसली क्रिमिनल जस्टीस सिस्टम कॅनॉट गो अहेड विदाउट प्रोसिजर आनी ताका लागून पयलीं आमचे कडेन कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर आशिल्लो 1973 आतां तातूंतय एक बदलाव घडून आयला आनी आतां आमी ताका भारतीय नागरीक सुरक्षा संहिता अशें म्हणटा तर ह्या कायद्यान दोतोर कितें बदलाव घडल्यात जे पयलीं आमकां तूं प्रेक्षकांक तुमी सांगचे की वॉट इज दीस सीआरपीसी मागीर वॉट इज द न्यू लॉ आतां क्रिमिनल प्रोसिजर म्हळ्यार कितें आसता आतां तुमी जशें सांगलें सबस्टेंटिव्ह लॉ सबस्टेंटिव्ह लॉ म्हणजे कितें कायदो कितें आसा हें सबस्टेंटिव्ह लॉन कळटा म्हणजे ऑफेन्स कितें मनशाचे रायट्स कितें लायबिलिटीज कितें करचें न्ही हें सबस्टेंटिव्ह लॉ सांगता म्हणजे जसो तुमचो आमचो हें आसा भारतीय न्याय संहिता आसा दीस इज अ सबस्टेंटिव्ह लॉ तें कितें करचें न्ही तें सांगता आतां ताणें जर तें केलें ताका पनिशमेंट दिवपाचो प्रोसिजर कितें कोर्टान कितें करचें कोर्टान कशी केस चलोवची खंय कोर्टान वचचें हें सगळें सांगपाक एक प्रोसिजरल लॉ आसता ताका क्रिमिनल प्रोसिजर म्हणटात आतां सद्या आतां आमी जो लॉ आयला नवो पास केला तो भारतीय नागरीक सुरक्षा संहिता तो आमकां अशें सांगता इट इज ऑफकोर्स रिप्लेसींग द क्रिमिनल प्रोसिजर कोड आतां पूण हाका हो रिप्लेस कित्याक केला बिकॉज द होल इंटेन्शन वॉज टू डू अवे वीथ ओल्ड कॉलोनियल लॉज आतां जेन्ना 1973 जेन्ना क्रिमिनल प्रोसिजर कोड हाडलो द रेकमेंडेशन ऑफ द लॉ कमिशन वॉज दॅट की पयलींचो जो कायदो आसा तो कॉलोनियल आसा इट इज मेंट टू लेट द ब्रिटीश गव्हर्मेंट सप्रेस अवर इंडियन्स बरोबर सो तशें प्रोसिजर डिझायन केल्लें आसा तें चेंज करून 1973 तो नवो कायदो हाडिल्लो वीथ द सेम इंटेन्शन त्याच हेतून तो आतां नवो कित्याक चेंज केला हाका लॉजीक दिश्टी पडना केल्या खूब गोश्टी थोड्यो बऱ्यो आसा थोड्यो कांय तितल्यो बऱ्यो म्हाका दिसूना तातूंत सो एक नवो म्हणजे 0 FIR म्हणजे आफ्टर निर्भया केस इन पर्टिक्युलर जस्टीस वर्मा आय थिंक रेकमेंडेड इट की 0 FIR करचो म्हणजे आतां कितें जर ऑफेन्स आसा आनी तुमकां खबर ना जें ज्युरिस्डिक्शन खंय आसा आतां कळना आतां खंय ऑफेन्स जालो से जुवारी ब्रिजार ऑफेन्स जालो खंय जुवारी ब्रिजार ऑफेन्स जालो खंयच्या पुलीस स्टेशनार वतले कशें कळटा मनशाक बरोबर सो ताका खंयच्याय पुलीस स्टेशनान वचून ताणें सांगचें की बाबा हो ऑफेन्स जाला म्हजे कडेन ऑफेन्स घडला सो तांकां जर ज्या त्या पुलीस स्टेशनाक जर ज्युरिस्डिक्शन ना जाल्यार ताणी 0 FIR रजिस्टर करची आनी मागीर ज्या पुलीस स्टेशनाक ज्युरिस्डिक्शन आसा त्या पुलीस स्टेशनाक ती फॉरवर्ड करची मागीर तें पुलीस स्टेशन ताका सांबाळून घेतलें पयलीं असो कायदो नाशिल्लो पयलीं कायदो नाशिल्लो पूण पोस्ट निर्भया रेप केस वर्मा कमिटीन रेकमेंड केल्लें जस्टीस वर्मा कमिटीन की अशें आसचें म्हणून आनी तो आतां कायदो केला 173 सेक्शन 173(1) आय बिलीव तातूंत तो कायदो केला ही खूब बरी गजाल दीस इज वन ऑफ द मोस्ट प्रोग्रेसीव थिंग्स बरोबर सो दॅट इट बिकम्स मोर इझियर फॉर द विक्टीम टू टेक सम इट इज मोर इझियर फॉर द विक्टीम पूण एट द सेम टायम एका हातान दिता आनी दुसऱ्या हातान परत घेता म्हणपाक 173(3) आसा which is preliminary inquiry अशें म्हळ्यार की बाबा वेदर टू रजिस्टर एन एफ आय आर ऑर नॉट तें डिसिजन घेवपाकूच तांकां पुलिसाक पावर दिल्ली आसा की प्रिलिमिनरी इन्क्वायरी करपाक आनी ती प्रिलिमिनरी इन्क्वायरी म्हळ्यार कितें 14 दीस ते इन्क्वायर करूंक शकतात की बाबा ऑफेन्स जाला काय ना हातूंत जाता कितें आमी पळयल्लें आसा की नव्या केसींनी नवे टायप ऑफ ऑफेन्सीस आतां सायबर फ्रॉड म्हणात नाल्यार इवन सम कायंड ऑफ मॉलेस्टेशन ऑर इवन इट मे नॉट बी मे नॉट बी दे वूड नॉट डू इट इन अ रेप केस बट मॉलेस्टेशन म्हणा ऑर सायबर क्रायम ऑर एनी अदर ऑफेन्स इन वीच टायम इज इम्पॉर्टंट आनी जाणें जर पुलिसान सांगलें ना आमी इन्क्वायरी करून तुका मागीर सांगता
14 दीस तेय बी तितले म्हणसर गेलो न्ही तो मनीस पळोवन. इट गिव्ज लॉट ऑफ गॅप फॉर एरर ऑल्सो. इट गिव्ज अ लॉट ऑफ गॅप कित्याक सुप्रीम कोर्ट म्हणटा ललिता कुमारी जजमेंटान सुप्रीम कोर्टान सांगला की जो मनीस येता त्या तो मनीस सांगता त्या प्रमाणे जर ऑफेन्स घडला असो दिसता तुम्ही ताबडतोब एफ आय आर रजिस्टर करपाक जाय हो कायदो सांगता सुप्रीम कोर्ट सांगता आमकां. सो हें सेक्शन 173 म्हज्या कोतान तांची वायोलेट केला सुप्रीम कोर्टाचो जजमेंट आनी बरोबर करूंक ना कित्याक इतली पावर दिवपाक जायना पुलिसाक की 14 दीस ते 14 दीस खूब जातात कोणाकूय पळोवन वचपाक जाय देश सोडून वचपाक जाय खूब जातात. मॅनिप्युलेशन करपाक मॅनिप्युलेशन सायबर क्रायम फॉर एक्झाम्पल तो म्हणटा आपले पयशे गेले अमक्या मनशान आपल्याक फटयला 14 दीस तो चडूच दवरता तुजे पयशे. बरोबर दोतोर आनी एक गजाल आसा वेन इट कम्स टू द लॉ आतां जेन्ना कोवीड आयलें तेन्ना आमकां सगळ्यांक रियलायज जालें की वॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ टॅक्नोलॉजी. आमी केन्ना इमॅजीन सुद्दां करूं नाशिल्लें की आमचे डिस्ट्रिक्ट कोर्टांनी किंवां हायकोर्टान सुप्रीम कोर्टान अशें ऑनलायन आमचे हियरिंग जावंक शकतले. आनी कोविडाच्या टायमार तें जालें आनी आतां समवेर इट हॅज बिकम अ पार्ट एन पार्सल ऑफ द जस्टीस सिस्टम. सो हें BNSS जें आसा भारतीय नागरीक सुरक्षा संहिता हें टॅक्नोलॉजी खंय ना जाल्यार खंय इन्क्लूड करता विदीन इट्स फ्रेमवर्क करता तर तें खूब बरें काम केलां BNSSान की टॅक्नोलॉजीक इम्पॉर्टन्स दिलां. पयली गजाल म्हणजे तुमकां जें कंप्लेंट करपाक मेळटा ती इलॅक्ट्रॉनीक मिन्सान कंप्लेंट रजिस्टर करपाक मेळटा. दीस इज द फस्ट थींग फस्ट स्टेप. ताज्या फुडें जें आमकां इन्वॅस्टिगेशन आसा जावं ट्रायल आसा ट्रायल म्हणजे कोर्टान चलता ती इन्वॅस्टिगेशन म्हणजे जे पुलीस तपासणी करता ते रिकॉर्ड करपाक स्कोप दिल्लो आसा. सो ताजे रिकॉर्डिंग्स वील बी हॅल्प वील बी यूजफूल कित्याक फाल्यां कळटा कोणी मनशाची बाबा कशी इन्क्वायरी केली ताका मारून वडोवन केली काय ताका सरळ बसून विचारले प्रश्न हें कळूंक शकता. सो जर ताका प्रोविजन आसा की ते तपासणी करता पुलीस ती रिकॉर्डिंग करूंक जातली जाल्यार ताका खूब बरें पडटा. तशेंच तुमी जशें सांगलें की ट्रायल बाय व्हिडियो कॉन्फरन्सींग म्हणजे कोर्टान जेन्ना केस चलता ती व्हिडियो कॉन्फरन्सिंगाचेर आनी ताजो रिकॉर्ड दवरूंक मेळटा ही खूब बरी गजाल. कित्याक आमी पळयता एक एकदां आमकां पेपर वाचपाची संवय आसता एविडन्स वाचपाची संवय आसता तो कितें सांगलां तें कळटा ताणें कशें सांगलां तें कळना हें तातूंत खूब फरक पडटा. इवन एविडन्स एक्ट ओल्ड एविडन्स एक्ट सुद्दां म्हणटालो की जज हॅज गॉट पावर टू रिकॉर्ड द डिमिनर ऑफ द विटनेस म्हळ्यार कितें सांगपाक म्हणजे विटनेस जो सांगता तो कशा पद्दतीन सांगता हें नोट करपाक जजाक पावर आशिल्ली पूण खूब कमी पळयलां आमी की जज नोट करता विटनेस कसो बिहेव करता तो. बरोबर पूण कळटा तुका वो उतर उलयतना शब्द ताजे आसता की वो खरें सांगता पूण तोंडार पळोवन कळटा की वो फट मारता म्हणून एक एकदां जावं तो आनीक कितें करता बिहेव विचित्रपणां बी वागता कळटा एक एकदां रिकॉर्ड करून दिसता पूण तो खूब कमी पळयलां आमी की कोण रिकॉर्ड करता म्हणून तें तातूंत एविडन्स एक्टान आशिल्लें आतां जर हें रिकॉर्डिंगाचेर मेळटा जाल्यार हें कळटा न्ही उरता रिकॉर्ड उरता. हय सो दीस ही खूब बरी गजाल ताणें टॅक्नोलॉजीक दिल्या. दुसरें म्हणजे आनी एक टॅक्नोलॉजी यूज करपाक ताणें सांगलां हें खूब पयलीं येवंक जाय आशिल्लें एक्चुली की जेन्ना पळय 3 वर्सां जावं 7 वर्सां पर्यंत पनिशेबल ऑफेन्स आसता थंय इन्वेस्टिगेशन करपाक फॉरेन्सीक टीम येवची पडटली हें एक खूब म्हत्वाची गजाल. सो दीज आर मेनी प्रोग्रेसीव थिंग्स वीच BNSS हॅज ब्रॉट इन. सो अर्लियर देर वॉज नो स्कोप फॉर अ फॉरेन्सीक टीम टू आशिल्लें पूण तें केन्ना येवची कितें येवची कोण डिसिजन घेतलो तें जाता म्हणसर फॉरेन्सीक टिमाकूय म्हणून लेट आयले जाल्यार तांकांय ते एविडन्स मेळना न्ही. आतां आमी टिवीचेर पळयतात की ते 70 वर्सांनी केसी क्रॅक करतात म्हणून बट दॅट हॅपन्स मोस्टली ऑन टिवी. रायट इट्स नॉट एव्हरीथिंग इज नॉट दॅट सिंपल इट इज नॉट दॅट सिंपल. बरोबर. सो दोतोर एंड ऑफ द डे आमकां कायदो कित्याक जाय आसता बिकॉज वी वॉन्ट जस्टीस आमकां न्याय जाय आनी द लॉ इज लायक अ फेसिलिटेटर ऑफ जस्टीस. सो एंड ऑफ द डे जेन्ना एक प्रोसिजर जाग्यार आसा तेन्ना एज अ सिटीजन रादर मोर दॅन अ विक्टीम आय वूड से एज अ सिटीजन आमी एक्सपेक्ट करता की हे कायद्यान आमकां हॅज टू टेक अ स्मूदली ऑन द पार्ट ऑफ जस्टीस. सो BNSS हो कायदो डज इट डू दॅट डज इट हेल्प इन ऍडमिनिस्ट्रेशन इट ट्रायज टू डू दॅट वेदर इट वील डू ऑर नॉट इंटेन्शन इज डेफिनेटली देअर कित्याक जेन्ना स्मूथ ट्रायल जावची म्हणटा आतां इतले सगळे टॅक्नोलॉजी फॅसिलिटी दिल्ली आसा म्हणजे तुम्ही पावना पूण कोर्टान पावना जावं ॲडवोकेट पावना तो बॉम्बे आसा आनी खंय आसा जावं विटनेस बॉम्बेच्यान येवंक मेळना सगळ्यो तुम्ही फॅसिलिटीज दिल्ल्यो आसा ताका टॅक्नोलॉजी वायज. सो द टायम बाउंड मॅनरान जस्टीस जावचो अशें म्हणटात न्ही जस्टीस डिलेड इज जस्टीस डिनायड. सो तो टायम बाउंड जावचो म्हणून तांणी ट्राय केल्ली आसा की बाबा जेन्ना तुमकां कमिटल करपाक अमको टायम दिल्लो आसा जावं ताका चार्ज घालपाक अमको टायम दिल्लो आसा आनी आर्ग्युमेंट सोंपले तुजे की ताका विदीन 30 डेज एक्सटेंडेबल टू 45 डेज जजमेंट पास करचो जजान अशें सांगिल्लें आसा तशेंच ट्रायल जी आसा ती डे टू डे चलची मोर दॅन 2 एडजमेंट्स दिवचे न्ही हे सगळे प्रोविजन्स आसा. आतां स्ट्रिक्ट टायमलायन्स बट कितपत तें प्रॅक्टिकल जातलें
ती दुसरी गजाल. बिकॉज देयर इज नो पनिशमेंट फॉर ब्रीचिंग दिस टाइम. इट इज नॉट अबाउट पनिशमेंट. नॉट एवरीथिंग इज अबाउट पनिशमेंट. इट इज अबाउट अवर एबिलिटी टू इम्प्लिमेंट. जसे आय पी सीनही खूप घातून, भारतीय न्याय संहितानही खूप सांगला, तसे आता मी उलयले टेक्नॉलॉजीचे. आता टेक्नॉलॉजी करपाक इतलो इन्फ्रास्ट्रक्चर असा काय आमच्या कडेन, काय तो बिल्ड करपाक आमकां कितली वर्सां वतली, बरोबर, तो एक प्रश्न. तसेच आता हे टाइमलाइन्स म्हणतात आम्ही की बाबा 15 दिवसांत तो जजमेंट पास करपाक जाय, इतलो डे टू डे ट्रायल करपाक जाय. बरं, एकूच केस ना नी कोर्टान? बरोबर, कोर्टान हजारांनी लाखांनी केसीस पेंडींग आसा. सो ते कितले शक्य जातले एक्झिस्टींग सिस्टमान, ते प्रॅक्टिकल एस्पेक्ट. पूण एफर्ट केला की बाबा आम्ही बरो हांगा बेगीन जस्टीस दिवपाक ट्राय करची. बरोबर. आता दुसरी गजाल केल्या की आम्ही एक प्रोविजन पळतात की इन एबसेन्शिया तो येणार, जाल्यार जर तो अक्यूज ना, ताका प्रोक्लेम ऑफेंडर करून ताज्या अगेन्स्ट ट्रायल चलोवची. दीस इज नॉट समथींग वीच वॉज देर इन द प्रिवियस लॉ. आय एम नॉट श्युअर इफ इट्स अ गूड थिंग, बिकॉज इन एबसेन्शिया तू कोणाक कन्विक्ट करता, ताजे ट्रायल चलयता. दीस इज हॉलमार्क ऑफ एन ऑटोक्रेसी ऑर हॉलमार्क ऑफ कॉलोनियल एडमिनिस्ट्रेशन. जे जो मनीस समोर ना पूण स्वतः डिफेंड करपाक, ताका तुम्ही शिक्षा सांगतात, हे म्हाका तरी बरोबर दिसना. तशीच दुसरी गजाल सांगल्या की पावर दिल्ली असा हाका जुईजाक की तू कोणाची जो जे पळय प्रोसिड्स ऑफ क्राईम असा ते तू अटॅच करून विक्टिमाक वाटूंक शकता. पळोवंक आयकुपाक बरें दिसता तें, पूण तो अक्यूज तो कन्विक्ट न्ही ही गजाल विसरतात आमी. बरोबर. तर ताणे गुन्हो केला काय ना हे अजून सिद्ध जाल्लेच ना. आणि ताजी तू प्रॉपर्टी घेऊन दुसऱ्यांक वाटतलो म्हणल्यार तू कोण राजा? द जज इज नॉट सपोज टू बी अ किंग. जज इज सपोज टू बी समबडी हू डिस्पेन्स जस्टीस अँड बी फेअर. अँड बी फेअर. तू ताजी प्रॉपर्टी घेऊन दुसऱ्याक वाटपाक राईट असूंक शकना, हे म्हाका तरी चुकीचे दिसता. तिसरी गजाल केल्या म्हणजे तुका पोलीस सांगूंक शकता की तुझे इलेक्ट्रॉनिक डिव्हायसीस दी म्हणून. आता तुमकां खबर आसा की इलेक्ट्रॉनिक डिव्हायसीस म्हळ्यार कितें, बेसिकली तुजो कंप्युटर आनी तुजो मोबायल फोन. आता वी वर व्हेरी हॅपी विदाउट मोबायल फोन. आता जाल्या म्हणटात खूप लोक एडिक्टेड आनी हे, पूण खुबश्यो गजाली आमकां आमी डिपेंडंट जाल्या बिकॉज आमकां सरकारान डिपेंडंट जावपाक लायल्या मोबायलाचेर. बरोबर. आमकां कितें, आमी कितें फक्त वी वर हॅपी विथ वॉट्सॅप एंड फेसबूक, बट आमकां जेन्ना सांगता की तूं बँकेन तुजो वेव्हार करतलो जाल्यार तुका ओटीपी जाय, जावं तुका आधार पॅन लिंक करतलो जाल्यार मोबायलाक लिंक करपाक जाय, जावं तूं आनीक कितें करतलो, आमकां एज एडवोकेट सेल्डीड करतलो जाल्यार मोबायलाचेर ओटीपी जाय. बरोबर. मोबायल बंद आसल्यार आमकां सेल्डीड करूंक मेळना, मोबायल बंद आसल्यार बँक करूंक मेळना. हातून तूं म्हाका सांगता की म्हाका समबडी कॅन कम एंड टेक अवे माय मोबायल फोन ऑर माय कंप्युटर, अँड वॉट अबाउट द प्रायवसी अँड सेक्युरिटी ऑफ माय डेटा? ती काय कोण गॅरंटी देऊंक शकना, कित्याक हांगा पळयल्लें आसा आमी की व्हडले व्हडले गव्हर्मेंटाच्यो सायटी हॅक जातात कश्यो त्यो. आनी गव्हर्मेंट इज नॉट, आय एम सॉरी टू से, गव्हर्मेंट्स हॅव नॉट डन इनफ फॉर डेटा सेक्युरिटी ऑर डेटा प्रायवसी. दोतर, एक शेवटचा प्रश्न तुमकां करता की आता भारतीय साक्ष्य अधिनियम असा एव्हिडन्स, आणि एनिवे यू हॅव बीन स्पीकिंग अबाउट नाव टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, सो भारतीय साक्ष्य अधिनियम किती चेंजीस घडवून हाडटा? भारतीय साक्ष्य अधिनियमान व्हडलीशी तशी चेंजीस ना, कित्याक ते सांगता तुमकां, कित्याक जेन्ना तो हाडलो 1876 इट वॉज सपोज टू बी वन ऑफ द बेस्ट पिसीस ऑफ लेजिस्लेशन्स इन द वर्ल्ड म्हणटा जाता. ताका हात लावप आनी तातूंत बदलाव हाडप म्हणल्यार भंय दिसता लोकांक, असो इतलो तो सुंदर आशिल्लो लेजिस्लेशन. पूण जसो टॅक्नोलॉजी मूव जाता, जशे एज चेंज जाता, तातूंत कायद्यान बदल येवपाकूच जाय. म्हणून तांणी केलां कितें बेसिकली की डॉक्युमेंट, वॉट इज अ डॉक्युमेंट? डॉक्युमेंट आमी म्हणटा म्हणल्यार तो पीस ऑफ पेपर ऑर सेल डीड ऑर अ बूक, दीस इज अ डॉक्युमेंट. आतां ते तुजो डेटा फ्रॉम अ कंप्युटर, तुज्या टॅबाचो कॉल रिकॉर्ड ऑर तुजे सर्वर लॉग, ईमेल्स, दीज आर ऑल्सो क्लासिफायड एज डॉक्युमेंट्स. तशें मदीं हाडपाक ट्राय केल्ली, हाडिल्लेय बी, पूण हें आतां ताका मातसो आनीक वायडर कॉनोटेशन दिलां डॉक्युमेंटाक, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आनी ताजे प्रूफ ऑफ कस्टडीक प्रिझम्पशन हाडलां, म्हणजे बाबा जर तो आशिल्लो अमक्या कडेन जाल्यार तो आशिल्लो अशें प्रिज्यूम करुया. इफ समबडी वॉन्ट्स टू ऑपोजीट ही कॅन प्रूव दियात ऑपोजीट, असो प्रोविजन केल्लो आसा. सो दॅट इज द मेन थिंग वीच दे हॅव ट्रायड टू डू विथ भारतीय साक्ष्य अधिनियम. सो दीस इज वॉट दे हॅव डन. व्हडलीशी आनी तितली तातून चेंजीस ना, बट बेसिकली टू अकोमोडेट टेक्नॉलॉजी. माय प्रॉब्लेम वीथ दॅट इज सद्या बरें आसा, पूण आतां आमी पळयता डीप फेक्स येतात, ए आय जनरेटेड विडियोज ऑडियोज येतात, कोणें फाल्यां कितेंय सांगूंक शकता की अमक्यान केलां, इट कॅन बी अ कंप्लिटली फेब्रिकेटेड विडियो. हाव इज द एविडन्स एक्ट, द भारतीय साक्ष्य अधिनियम गोईंग टू डील वीथ दीस? हे तांकां फुडें अकोमोडेट करचें पडटलें केन्ना तरी. बरोबर. सो तें केन्ना जाता तेन्ना पळोवंक जाय. बरोबर. सो दोतोर, तुमी थोडक्यान आमकां इतले म्हत्वाचे विशयाचेर आज इतली म्हायती दिली आनी तुमी मुद्दम वेळ काडून आज हांगा आयले, म्हणून हांव पणजी दूरदर्शन केंद्राच्या वतीन तुमकां देव बरें करूं म्हणटा. थँक्यू.